मुंबई कोल्हापूर ठाण्यासह पुण्यात 40 घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून अटक करण्यात आली आहे. हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार व 24 राहणार निकटे वस्ती घोटावडे फाटा आणि त्याचा साथीदार निलेश मधुकर देशमुख वय 38 राहणार लक्ष्मी सोसायटी रुपीनगर तळवडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 522 ग्रॅम सोन्याचे दागिने, 880 ग्रॅम चांदीचे दागिने, मोटारसायकल असा 17 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हर्षद पवार आणि दिनेश देशमुख यांनी हडपसर विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, बिब्बेवाडी, कोरेगाव पार्क, मुंडवा, हिंजवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 26 घरफोड्या केल्याचं उघडकीस आलं आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले होते की रेकॉर्डवरचे जे क्रिमिनल आहेत घरफोडी करणारे यांचं आपण काटेकोरपणे चेकिंग करायला पाहिजे. आणि ही आमची मोहीम सुरू असताना युनिट 1 कर्मचारी गजानन सोनुने यांना एक माहिती मिळाली की 2 गुन्हेगार आहेत, त्यांनी पुणे शहर परिसरामध्ये घरफोडीचे अनेक गुन्हे केलेले आहेत. त्या गुन्हेगारांचा माग घेण्यात आला आणि त्यांना पकडण्यात आलं. त्यामध्ये एक हर्षद उर्फ पक्या गुलाब पवार हा सध्या दिवा जिल्हा ठाणे येथे राहतो आणि दुसरा आरोपी जो आहे तो दिनेश मधुकर देशमुख हा निगडी येथील राहणार आहे. या 2 आरोपींकडून त्यांना आपण विचारपूस केली, त्यांचं इंट्रोगेशन केलं, त्यामधून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील एकूण घरफोडीचे 26 गुन्हे त्यांच्याकडून निष्पन्न झालेले आहेत. या गुन्ह्याच्या तपासांमध्ये या आरोपींकडून आपण 522 ग्रॅम सोनं, त्याचप्रमाणे चांदीचं 880 ग्रॅम आणि 1 मोटरसायकल असा 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो आपण जप्त केलेला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम यांच्याकडनं करण्यात आली आहे.